Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चेटणीस सर्वेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे हृदयरोगावरती आयुर्वेदिक विना शस्त्रक्रिया उपचार, आणि विषयी चर्चा करण्यासाठी डॉक्टर दीपाली देशमुख मॅडम आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर दीपाली देशमुख मॅडमची. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर दीपाली देशमुख गेल्या 17 वर्षांहून अधिक काळ विशेष करून माधोबागमध्ये कार्यरत आहेत. त्या विशेष करून माधवबागचं खोपोली येथलं जे निवासी हॉस्पिटल आहे ह्याच्या ओपीडी हेड म्हणून कार्यरत आहेत, आणि त्यांनी विशेष करून प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये विशेष प्रशिक्षण घेतलं आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हृदयरोगावरती विना शस्त्रक्रिया उपचार करण्यामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य संपादन केलेलं आहे. आणि आजपर्यंत माधवबागमध्ये मला आवर्जून सांगायचं वाटतं की 1 लाखाहून अधिक रुग्ण हे हृदयरोगमुक्त झालेले आहेत. माधवबागच्या असणाऱ्या विविध चिकित्सा पद्धतींचा लाभ हे आजपर्यंत 10 लाखाहून अधिक रुग्णांनी घेतलेला आहे. संशोधनपूर्ण चिकित्सा ह्या ज्या माधवबागच्या आहेत ह्या आज जागतिक स्तरावरती मान्यता प्राप्त पावलेल्या आहेतच, पण विशेष करून आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकांमधून यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे माधवबागचे उपचार आणि असणारी औषधं ही GMP सर्टिफाईड आहेत, FDA अप्रूव्ड आहेत. आणि विशेष करून मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं की आपल्याला आता या निवासी हॉस्पिटलमध्ये राहून हृदयरोगावरती मधुमेहावरती मात करता येणे सहज शक्य आहे. आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही वर्षात विशेष करून जीवनशैलीचे आजार बळावलेले दिसतात, ज्याच्यामध्ये मधुमेह म्हणजेच डायबिटीस हा आहेच, पण त्याचबरोबरीने हृदयरोग म्हणजेच आता गेल्या काही वर्षात आपल्याला तरुण वयामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आढळतं, आणि असणारे एकंदरीतच ह्यावरचे ॲलोपॅथीचे उपचार ह्यांनी कोणत्याही आपल्याला आजार हा संपूर्णतः मुळापासून बरा होताना दिसत नाही. मधुमेह झाला तर त्यासाठी गोळ्या इन्सुलिन दिलं जातं, हृदयरोगासाठी अनेकविध औषधं किंवा एंजिओप्लास्टी बायपाससारखे उपचार दिले जातात, पण हृदयरोगाची जी मूळ समस्या आहे ब्लॉकेजेस निर्माण करणं ही कुठे दूर होताना आपल्याला दिसत नाही. आणि म्हणूनच माधवबागने विशेष करून या ठिकाणी हृदयरुग्णांसाठी संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा ह्याद्वारे हृदयरोगावरती मात करण्यासाठी विशेष उपचार हे निर्माण केलेले आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला जीवनशैलीचे आजार हे बळावलेले दिसतात, ज्याच्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कोलेस्ट्रॉल सारखी समस्या आहे, ब्लॉकेजेस आहेत, लठ्ठपणा आहे, फॅटी लिव्हर सारखी समस्या आहे, किडनी विकार आहेत, विविध प्रकारचे आजार आपल्याला बळावलेले दिसतात. आणि ह्यांचं जर का आपल्याला निराकरण करायचं असेल तर आपण जरूर माधवबागच्या उपचारांची कास धरा, आणि त्यासाठी मिस कॉल द्या पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात हा माधवबागचा हेल्पलाईन नंबर आहे, ह्याच्यावरती कॉल केल्यानंतर आपल्याला माधवबागमधून आपल्याला कॉल येणार आहे, आणि एकंदरीतच आपल्याला हृदयरोगमुक्तीचा प्रवास, मधुमेह मुक्तीचा प्रवास सुरू करता येणे सहज शक्य होणार आहे. तर जरूर मिस कॉल द्या पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. एकंदरीतच माधवबागमध्ये आजपर्यंत 1 लाख रुग्णांनी उपचार घेतलेले आहेत, अनेक रुग्णांना विना शस्त्रक्रिया आपण उपचार दिलेले आहेत, हृदयरोगमुक्त केलेले आहेत. हृदयरोग म्हटलं की डोळ्यासमोर अनेकविध प्रकारचे गोळ्या, औषधं, एंजिओप्लास्टी, बायपास असे शब्द येतात, तर हे सर्व टाळून ह्यांना उपचार देता येणं कसं शक्य होतं काय सांगता येईल? आता संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही जी पंचकर्माची चिकित्सा आहे ती 6 ते 7 दिवसांची निवासी चिकित्सा आहे. आयुर्वेदाने जी दिनचर्या सांगितलेली आहे की दिवसाचं आचरण कसं असावं, आणि आयुर्वेदाने जी पंचसूत्री चिकित्सा सांगितली तीच आपण इथे सगळी फॉलो करतो. आणि आपण ट्रीटमेंट तर पंचकर्म चिकित्सा करतो, पण सोबत जे मॉडर्न टूल्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहेत, जसं स्ट्रेस टेस्ट म्हणा, 2D EKG LS, कार्डियक इम्पॅटोसोग्राफी, पल्मरी फंक्शन टेस्ट, ब्लड इन्व्हेस्टिगेशन, अशा विविध टेस्ट आपण करून पेशंटला पहिल्या दिवशी सगळ्या टेस्ट, शेवटच्या दिवशी सगळ्या टेस्ट आणि विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवतो. आणि हे शक्य होतं आपलं संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या पंचकर्माच्या ट्रीटमेंटमुळे. 1 किंवा 2 पेशंट छान झालेत असं नाही आहे, तर जवळजवळ 10 लाखाहून जास्त पेशंट 17 वर्षापासून छान झालेले आहेत. आणि त्याचं आपलं रिसर्च बेस्ड ट्रीटमेंट आहे, म्हणजे आपले जे रिसर्च आहेत ना ते लँडसेट वर्ल्डचं हार्टचं जे मेन जर्नल आहे त्यामध्ये, पुन्हा इंडियन हार्ट असोसिएशन, ब्रिटिश जर्नल ऑफ हार्ट, अमेरिकन हार्ट असोसिएशन अशा विविध संस्थांमधून आपले रिसर्च पेपर सबमिट झाले आहेत आणि त्याला ॲप्रिशिएशनसुद्धा मिळालेलं आहे. आणि हे होण्याचं कारण आपली ही जी पंचकर्माची चिकित्सा आहे संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्यामुळे शक्य झालेलं आहे. आणि ह्या संपूर्ण हृदय शुद्धीकरणमध्ये माझ्याकडे 2006 पासूनचे पेशंट आत्ताही फॉलोअपला येत आहेत आणि त्यांचा लाईफ स्पॅन पण वाढलेला आहे. हे
आपलं फक्त जीवनशैली चेंज केल्यामुळे आणि आपण जी संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा केल्यामुळे हे शक्य झालेलं आहे. आणि असे कित्येक पेशंट त्यांचं आनंदी जीवन जगत आहेत फक्त संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या ट्रीटमेंटमुळे. मैं जलगाव से आई हूँ. मैं एक्चुअली मेरे को वहाँ सबने डरा दिए थे कि आपका पंपिंग एकदम 20% हो गया है, तो मैं काफ़ी घबरा गई थी. यहाँ आकर उन्होंने एकदम से मेरे को हिम्मत दे दी कि कुछ नहीं, और उसके बाद मैं पंचकर्म में जाऊँ तो भी इतना बढ़िया से पंचकर्म होता था कि कहीं मेरे को कोई बात की ये ना आई, शिकायत करने का मौका ही नहीं मिला. तो माधव बाग एक कम खाना, गम खाना और नम जाना, यह बात बहुत अच्छी तरह से सिखाता है. विशेष करून या ठिकाणी संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा हृदयरोगासाठी आहे, तसंच डायबिटीस रिव्हर्सल प्रोग्राम आपल्याला डायबिटीस गोळ्या इन्सुलिनपासून मुक्त जीवन देणार आहे. तर एकंदरीतच आयुष्याची गुणवत्ता वाढवणारे असे सुरक्षित आणि आरोग्यदायी उपचार आता आपल्याला उपलब्ध आहेत. फक्त या उपचारांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे पुढील नंबरवरती संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, अर्थातच या अनुषंगाने जेव्हा आपण हार्ट अटॅकविषयी बोलतो, हृदयाच्या वेगवेगळ्या आजारांविषयी बोलतो, तेव्हा बऱ्याचदा हार्ट अटॅक आल्यानंतर हृदयाची पंपिंग क्षमता ही कमी झालेली असते, कार्यक्षमता कमी झालेली असते. आपण त्याला कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअरही म्हणतो, CCF म्हणतो, हार्ट फेल्युअर म्हणतो. तर अशा रुग्णांना सुद्धा याचा फायदा होतो का, काय सांगते? नक्कीच होतो. क्रोनिक हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये की त्यांच्या कार्यक्षमता तर कमी झाल्यामुळे त्यांचा लाईफस्पॅन कमी झालेला असतो. म्हणजे रिसर्च काय सांगतो की 1 वर्ष किंवा 5 वर्ष किंवा जास्ती असतं 10 वर्ष त्यांचा लाईफस्पॅन असू शकतो. तर आपले जे पेशंट आहेत ते जवळजवळ 2006 त्यांचं निरोगी जीवन जगत आहेत ह्या क्रोनिक हार्ट फेल्युअर असून सुद्धा. आता याचं कारण काय आहे, तर हे महत्त्वाचं आहे की क्रोनिक हार्ट फेल्युअरमध्ये हा जो पंप आहे ना हृदयाचा, तो स्लो मोशननी काम करतो आहे. त्याचं काम आहे की अशुद्ध रक्तपुरवठा घेणे आणि शुद्ध रक्तपुरवठा सगळ्या शरीराला पोहोचवणे. हे खेचण्याची त्याच्याकडे ताकद नसल्यामुळे पायावर सूज येणे, पोटात पाणी साठणे, छातीत पाणी भरणे, दम लागणे, रेसलेस होणे, घबराट होणे, वीकनेस वाटणे किंवा जेवणाची इच्छा न होणे, पूर्वी काम व्हायचं आता होत नाही आहे, लिथार्जी वाटणे, ही सगळी लक्षणे दिसून येतात की हृदयाची ताकद कमी झाल्यामुळे. आता ही हृदयाची ताकद वाढली की ही लक्षणे कमी होणार आहेत. तर आपली जी संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही पंचकर्माची ट्रीटमेंट आहे, त्याच्यामध्ये आपण जे स्नेहन, स्वेदन, हृदयधारा, बस ही ट्रीटमेंट करतो, याच्यानी पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होऊन व्हीनस रिटर्न वाढवला जातो. जास्ती असं रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून दिला की हृदयाचा ताकद वाढणार आहे. हृदयाची ताकद वाढली की ही लक्षणे कमी होताना दिसत आहेत आणि आपण क्रोनिक हार्ट फेल्युअरपासून मुक्त होताना पेशंट दिसून येत आहेत. आता याच्यामध्ये NT-proBNP नावाचे एक टेस्ट असते, ती पण आपल्याला इम्प्रूव्ह होताना दिसून येते. NT-proBNP ज्यांचे 35,000 आहे, 40,000 आहे, 2500 आहे, 3000 आहे, अशा सगळ्या रुग्णांची जी की नॉर्मल 500 असायला हवी तसे आपल्या पेशंटमध्ये आलेले दिसून येते. आणि सोबतच आपण 2DECO GLS नावाची एक ॲडव्हान्स टेस्ट करतो. GLS म्हणजे ग्लोबल लँजिट्युडनल स्ट्रेन, म्हणजे हार्टच्या मसलची स्ट्रेंथ. हार्टच्या मसलची स्ट्रेंथ जितकी वाढेल तितका कार्डियक आउटपुट वाढणार आहे, त्याच्यामध्ये तुमच्या हृदयाची ताकद वाढताना दिसणार आहे. तर हा GLS किती हवा आहे, तर -18 हवा आहे. तो -5, -4, -6 असलेले पेशंट आपल्याकडे येऊन त्यांची ही कार्यक्षमता वाढलेली आपल्याला दिसून येते केवळ 7 दिवसांमध्ये. ह्याच्या आपला जो रिसर्च पेपर आहे की क्रोनिक हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये हृदयाची ताकद +5 वाढते, असं लँडसेट जर्नलमध्ये 2013 आपला रिसर्च पेपर सबमिट झालेला आहे आणि त्याला ॲप्रिशिएशनसुद्धा मिळालेलं आहे. आणि हे क्रोनिक हार्ट फेल्युअरचे जे पेशंटचं कारण काय, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे हार्ट अटॅक, ही बदलती जीवनशैली, क्रोनिक हार्ट फेल्युअर. आणि सगळ्यात अजून एक महत्त्वाचं गोष्ट आहे ह्या याच्यामध्ये की जे प्रेग्नन्सीमध्ये बायकांमध्ये डिलेवरी झाल्यानंतर पोस्टपार्टम डायलेटेड कार्डिओमायोपॅथी होते, त्यामध्ये पण हृदयाची ताकद कमी झालेली आपल्याला दिसून येते. ह्या पेशंटमध्ये पण इम्प्रूव्हमेंट आपल्याला दिसून येते आपल्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या ट्रीटमेंटनी. आणि याचं तिसरं कारण आहे व्हायरल इन्फेक्शन. व्हायरल इन्फेक्शनमुळे सुद्धा हृदयाची कार्यक्षमता कमी होताना दिसून येते. तर आपण जर संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही ट्रीटमेंट केली तर नक्कीच आपल्या हृदयाची ताकद वाढू शकते. आणि त्याच्यामध्ये आपण 2DECO, 2DECO GLS, कार्डियक इम्पेंडोस्कोपी अशा वेगवेगळ्या टेस्ट करून पेशंटला इम्प्रूव्हमेंट दाखवून देतो 7 दिवसांमध्ये.
हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर माझी एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी मुंबईला झाली. गोळ्या माझ्या रेग्युलर चालू होत्या, दररोज 7 आणि सकाळी 7 असे 14 गोळ्या घ्यायला लागायच्या मला दररोज. माझ्या मुलाच्या मित्राने सांगितलं की माधवबागमध्ये जा, तुम्हाला बरं होईल. माधवबागेत मी आलो, त्यानंतर मला 7 दिवस ॲडमिट व्हायला सांगितलं. सकाळी मॉर्निंग वॉक, योगा, पंचकर्म सर्व व्यवस्थित चालले होते. ज्यावेळी मी माधवबागमध्ये आलो त्यावेळी माझं वजन 67 किलो होतं. नंतर शेवटच्या दिवशी जेव्हा वजन केलं तेव्हा 60 किलो झालं, म्हणजे 7 किलो वजन कमी झालं 7 दिवसात. हा एवढा फरक जाणवला मला. दररोजच्या 14 गोळ्या होत्या, त्या देखील ते माधवबागमध्ये आल्यापासून बंद झालेल्या आहेत. गोळ्या कोणत्याच घेत नाही. माधवबागच्या उपचारामुळे मला हार्टचा प्रॉब्लेम होता तो सॉईल झालेला आहे. चालताना मला दम लागायचा, तो देखील दम लागत नाही. तसे डायबेटीससुद्धा खूप नियंत्रणामध्ये आलेलं आहे. एकंदरीतच क्वालिटी ऑफ लाईफ ज्याला म्हटलं जातं असे वाढवणारे उपचार हे आपल्याला आता माधवबागच्या निवासी हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध आहेत. खोपोली, कोंढाळी आणि विशाखापट्टणम या ठिकाणी. ह्या व्यतिरिक्त 350 अधिक क्लिनिक अहोरात्र सेवा देत आहेत आपल्याला. तज्ज्ञ डॉक्टर्स माधवबागचे आपल्याला मदत करणार आहेतच, पण या अनुषंगाने हृदयरोगाच्याच बरोबरीने मधुमेहावरती विजय प्राप्त करण्यासाठी आपल्याला डायबिटीस रिव्हर्सल प्रोग्राम आहे, ज्याद्वारे आपण केवळ 90 दिवसामध्ये डायबिटीस गोळ्या इन्सुलिनपासून मुक्त जीवन जगू शकता. ह्याच अनुषंगाने कोलेस्ट्रॉलची समस्या, ब्लॉकेजेसची समस्या, लठ्ठपणा, फॅटी लिव्हर की समस्या, किडनी विकार, डायबिटीसचे असणारे विविध कॉम्प्लिकेशन्स ह्यावरती सुद्धा या ठिकाणी राहून आपल्याला मात करता येणे शक्य आहे. तर जरूर या उपचारांचा लाभ घेण्यासाठी मिस कॉल द्या पुढील नंबरवरती संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, अर्थातच काय काय उपचार केले जातात ॲक्च्युअली हॉस्पिटलमध्ये हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे सगळ्यांना. काय सांगतील याविषयी? माधवबाग हॉस्पिटलमध्ये 6 ते 7 दिवसाची निवासी चिकित्सा असते. त्यामध्ये आयुर्वेदाने जी पंचसूत्री सांगितलेली आहे ती आपण फॉलो करतो आणि सोबत मॉडर्न इन्व्हेस्टिगेशन करतो. आता पंचसूत्रीमध्ये आहार, विहार, औषध, पंचकर्म, ओरल मेडिसिन्स अँड स्ट्रेस मॅनेजमेंट. आता हे डायबिटीज म्हणा, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल, थायरॉईड, ब्लॉकेजेस असणं, हार्टची ताकद कमी असणं, हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत. खाण्यापिण्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, ताणतणावामुळे होणारी गोष्ट आहे. तर ही जीवनशैलीच कुठेतरी चेंज होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण ही पंचसूत्री चिकित्सा निर्माण केलेली आहे. त्यामध्ये आयुर्वेदाने जी दिनचर्या सांगितलेली आहे की दिवसाचं आचरण कसं असावं हे आपण पूर्णपणे हॉस्पिटलमध्ये फॉलो करतो. म्हणजे सकाळी 4:30 वाजल्यापासून ते रात्री 8:30 असा दिवस असतो. सकाळी 4:30 वाजता ब्राह्ममूर्ती उत्तिष्ठे म्हणून सकाळी 4:30 वाजता दात घासणे, नाकात औषध, डोळ्यात अंजन, गार्गलिंग हे सकाळच्या वेळेस होतं. याच्याने शरीर शुद्धी होते, डिटॉक्झिफिकेशन होतं. त्याच्यानंतर अर्धा तास चालण्याचा व्यायाम, योगा, प्राणायाम, मेडिटेशन पेशंटला शिकवलं जातं, करून घेतलं जातं. मग छोटा नाश्ता असतो. दिवसभरातून 2 वेळा पंचकर्म होतं, जी आपली मेन ट्रीटमेंट आहे, संपूर्ण हृदय शुद्धीकरण. याच्यामध्ये आपण हार्ट फेल्युअर रिव्हर्सल ट्रीटमेंट, इशिमिया रिव्हर्सल ट्रीटमेंट, डायबिटीज रिव्हर्सल ट्रीटमेंट, ब्लड प्रेशर रिव्हर्सल ट्रीटमेंट, ओबेसिटी रिव्हर्सल ट्रीटमेंट अशा विविध पंचकर्म चिकित्सा करत असतो. सकाळी आणि संध्याकाळी रोज टेस्ट घेतो, रोज पेशंटला फरक दाखवतो. 4 वेळा हार्ट रेट, ब्लड प्रेशर, ECG, शुगर रोज टेस्ट केली जाते आणि पेशंटची रोज इम्प्रूव्हमेंट दाखवली जाते. आणि ही जी दिनचर्या आपण प्रॉपर फॉलो करतो त्या कारणास्तव पेशंटचं रोज वजन कमी होताना दिसतं आहे. त्यांचे जे काही पेन आहे, चेस्ट पेन म्हणा, दम लागतो आहे, छातीत बरते, ही सगळी लक्षणे कमी होताना दिसत आहेत. आणि पहिल्या दिवशी आपण जर पेशंट 160 मीटरचा एक राऊंड आहे, 1-2 राऊंड मारू शकतो आहे, तर जाताना तो 10 राऊंड मारतो. म्हणजेच काय, तर त्यांच्या हृदयाचा रक्तपुरवठा तेवढा वाढला म्हणून तर ते चालू शकले. हे आपण विथ रिपोर्ट्स पेशंटला दाखवून देतो. मॅडम, अर्थातच जेव्हा आपल्याकडे रुग्ण येतात तेव्हा काही रुग्ण हे सुरुवातीच्या टप्प्यात असतील, काही रुग्ण एंजिओप्लास्टी झाल्यावर, बायपास झाल्यावर ते येत असतील. महत्त्वाचा भाग असा आहे की एंजिओप्लास्टी केल्यानंतर सुद्धा लोकांना काही काही वेळेस लक्षणंही सुरू राहतात. हा एक भाग आहेच, म्हणजे चेस्ट पेन झालं, थकवा झाला, हा येत असतो. पण त्याच अनुषंगाने एंजिओप्लास्टीसारखे उपचार घेतल्यानंतर आयुष्यभर काही गोळ्या त्यांना खाण्यासाठी दिल्या जातात आणि त्यामुळे सुद्धा त्याचेही विविध साईड इफेक्ट आपल्याला दिसत असतात. तर अशा रुग्णांवरती कशा रीतीने उपचार केले जातात काय सांगता येईल? एंजिओप्लास्टी, बायपास हे जे इंटरवेंशन करून आपण जे गरजेचं होतं की तिथे सर्क्युलेशन मिळणं गरजेचं होतं ते तर चालू करून दिलं, पण कुठेतरी हे फॅक्टरी ऑफ ब्लॉकेजेस बंद होणं गरजेचं आहे. आपण तिथे सर्क्युलेशन चालू केलं पण जी काही त्याच्यामध्ये चेंजेस झालेले होते ते तसेच राहिले. हे ब्लॉकेजेस म्हणा किंवा तुमचं जे काही हे डिसऑर्डर आहेत हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत. मग हे ब्लॉकेजेस आले कुठून की आपण खाल्लं पण वापरलं नाही
म्हणून तर शरीरात डिपॉझिट होतं आहे. त्यासाठी तुम्हाला डाएट, एक्झरसाईज, लाईफस्टाईल चेंज, स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. ते एक्झॅक्टली काय करायचं, किती खायचं, किती संपवायचं, कुठल्या प्रकारचा व्यायाम करायचा, हेच आपण ह्या 6 दिवसाच्या निवासी चिकित्सामध्ये शिकून देतो. आणि ह्या ब्लॉकेजेसमुळे जो रक्त पुरवठा होत नाही तो आपल्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या पंचकर्माच्या ट्रीटमेंटने आपण इम्प्रूव्ह करून देतो. आणि त्यामध्ये आपण स्ट्रेस 2DECO GLS, कार्डियक इम्पेंडोस्कोपी अशा वेगवेगळ्या टेस्ट करतो. आपण आता जाणून घेतले की एंजियोप्लास्टी बायपास झाल्यानंतर सुद्धा जेव्हा लक्षणं आपली कमी होत नसतील, म्हणजे छातीत दुखणं आहे, थकवा आहे, धडधडणं आहे, तर हे सर्व लक्षणं आपल्याला माधवबागच्या उपचारांनी घालवता येणं शक्य आहे. आणि हे जे माधवबागचे आयुर्वेदिक विनाशस्त्रक्रिया उपचार आहेत, आपल्याला आता संपूर्ण भारतभर उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात 350 अधिक क्लिनिक आहेत आणि त्याचप्रमाणे विशेष करून महाराष्ट्राच्या बरोबरीने गोवा, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली, पंजाब, हरियाणा, भारतभर आपल्याला ही सेवा मिळणार आहे. आणि 3 निवासी हॉस्पिटल जी विशेष करून खोपोली, कोंढाळी, नागपूर आणि विशाखापट्टणम या ठिकाणी आहेत, जी आपल्याला अहोरात्र सेवा देत आहेत. तर आपल्याला मधुमेहमुक्त जीवन जगायचं असेल, आपल्याला जर का हृदयरोगावरती मात करायची असेल, तर जरूर मिस कॉल द्या पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, अर्थातच ह्या अनुषंगाने एंजियोप्लास्टी बायपॉस नंतर मी मगाशी म्हटलं तसं काही काही वेळेस आयुष्यभराच्या गोळ्या ह्या खाव्या लागतात, ज्याच्यामध्ये रक्तपातळ होण्याची सुद्धा गोळी असते, कोलेस्ट्रॉलची गोळी असते, इतर ब्लड प्रेशरची औषधं असतात. तर ही सगळी औषधं बंद करता येणं शक्य आहे का, काय सांगता येईल? नक्कीच आहे. कारण मी जसं सांगितलं की हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत, खाण्यापिण्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, ताणतणावामुळे होणारी गोष्ट आहे. की ही सांसर्गिक रोग नाही, किंवा एक ताप आला की एक पॅरासिटॅमॉलची गोळी घेतली की ताप कमी होतं, तशा गोष्टी नाही आहेत. काय, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या जीवनशैलीच्या संदर्भात आहेत. तर ही जीवनशैलीच कुठेतरी चेंज होणं गरजेचं आहे. आणि ती जीवनशैलीच कशी चेंज करायची, काय खायचं, किती खायचं, हे सगळं आपण इथे शिकून देतो, रॅदर करून घेतो. आणि पुढे 3 महिने, म्हणजे 90 दिवस पण खूप महत्त्वाचे असतात. त्या 90 दिवसांमध्ये घरी पण आपण रॅशन देतो की तेच काढून तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला खायचं आहे, जे की डिसीज रिव्हर्स होण्यासाठी काम होणार आहे. आणि सोबतच आम्ही MIB Pulse नावाचा ॲप डेव्हलप केलेला आहे. त्यामध्ये घरी जाऊन तुम्ही किती एक्झरसाईज करता, काय खाता, किती तुम्ही व्यायाम करता, ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे तुमचं मॉनिटरिंग करत असतो. त्याच्यामध्ये पेशंटची रोजच्या रोज आपण इम्प्रूव्हमेंट बघत असतो. आणि त्या याच्यानुसार आपल्या पेशंटच्या, जसं त्यांची शुगर 50 आली तर वेगळी गोळी घ्यायची गरज नाही आहे, जसा ब्लड प्रेशर त्यांचा 80/50 आलं गोळी घ्यायची गरज नाही, असं दाखवत दाखवत औषधं पण कमी केले जातात. म्हणजे जरी आपण ट्रीटमेंट आयुर्वेदिक करत असू, तरी रोज कार्डिओलॉजिस्ट आपल्याकडे राऊंडला येतात आणि ते डिसाईड करतात की कुठल्या गोळ्या बंद करायच्या आहेत आणि चालू ठेवायच्या आहेत. आणि रोज आपण ज्या टेस्ट करतो त्याच्यामध्ये त्यांना आपण रिपोर्ट्स दाखवतो आणि त्याच्यासोबत आपण त्यांचे औषधं पण, म्हणजे जवळजवळ 6 ते 7 दिवसांमध्ये 50% गोळ्या बंद होतात, कमी होऊन बंद होतात. आणि सोबतच जे काही उर्वरित आहेत त्या फॉलोअपच्या याच्यानुसार तुमच्या ह्या गोळ्या पण बंद होऊ शकतात आणि तुम्ही विदाऊट औषधं असं निरोगी जीवन जगू शकता. म्हणजे नॉर्मल पर्सन औषधं घेतात का, तर नाही. तसंच तुम्हाला पण तसं तुमचं जीवन जगता येईल, फक्त आपले ट्रीटमेंटच्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या चिकित्सा केल्यामुळे. पण केवळ हृदयरोगच नव्हे तर या अनुषंगाने आपल्याला माधवबागमध्ये मधुमेह मुक्तीसाठी विशेष करून डायबिटीस रिव्हर्सल प्रोग्राम याच्याद्वारे आपण केवळ 90 दिवसात डायबिटीस गोळ्या इन्सुलिनपासून मुक्त जीवन जगू शकता. एवढंच नव्हे तर लठ्ठपणाची समस्या आहे, ओबेसिटीची समस्या असो, किंवा त्याच अनुषंगाने डायबिटीसची विविध कॉम्प्लिकेशन्स आहेत, थकवा आहे, नैराश्य आहे, किंवा कोलेस्ट्रॉलची समस्या आहे, हाय ब्लड प्रेशर म्हणजेच हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब आहे, अशा विविध प्रकारच्या आजारांसाठी या ठिकाणी ठोस उपचार उपलब्ध आहेत, जे अतिशय सुरक्षित, आरोग्यदायी आहेत. आणि ह्या संशोधनपूर्ण चिकित्सांवरचे शोध निबंध जागतिक स्तरावरती प्रसिद्ध पावलेले आहेत. तर जरूर मिस कॉल द्या पुढील नंबरवरती. एकंदरीतच निरोगी आयुष्य आपल्याला जगायचं असेल आणि गोळ्या औषधांच्या विना आपल्याला अतिशय आरोग्यदायी जीवन हवं असेल, आयुष्याची गुणवत्ता वाढवायची असेल, क्वालिटी ऑफ लाईफ आपल्याला जर का इम्प्रूव्ह करायचं असेल, तर जरूर माधवबागच्या उपचारांची कास धरा आणि त्यासाठी मिस कॉल द्या पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, माधवबागचा हेल्पलाईन नंबर आहे, ह्यावरती मिस कॉल दिल्यानंतर आपल्याला माधवबागकडनं कॉल येणार आहे. आणि एकंदरीतच आपला हृदयरोगमुक्त जीवनाचा प्रवास, मधुमेहमुक्त जीवनाचा प्रवास हा सुरू होणार आहे. माधवबाग आता महाराष्ट्राच्याच बरोबरीने गोवा, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब, विशाखापट्टणम सर्वत्र कार्यरत आहे.
350 क्लिनिकच्याच बरोबरीने आज 3 निवासी हॉस्पिटल आपल्याला अहोरात्र सेवा देत आहेत. 450+ अधिक डॉक्टर्स आज माधवबागमध्ये कार्यरत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा ब्रीदवाक्य ठेवून आज माधवबाग आपल्याला अहोरात्र सेवा देत आहे. तर आपल्याला हृदयरोगमुक्त जीवन जगायचं असेल, आपल्याला डायबिटीस गोळ्या इन्सुलिनपासून मुक्ती हवी असेल, तर मिस कॉल द्या पुढील नंबरवरती संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवर बघत आहात. डॉक्टर दीपाली देशमुख मॅडम, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सूचना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.